युती झाल्यास पुण्यातील दोन आमदारांना करावा लागणार स्वतःच्या विधानसभेच्या जागेचा त्याग. त्याचं कारण असं आहे की आत्ताच काही वेळापूर्वी अशी बातमी निदर्शनात आली की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होणार आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युती दृष्टिपथावर आली असून कोणत्याही क्षणी याबाबतीत घोषणा होऊ शकते. लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी जागा वाटपाचे धोरण ठरले असले असेल तर पुण्यातील भाजपच्या 8 आमदारांपैकी 2 आमदारांना तरी पदाचा त्याग करावा लागेल असे मानले जात आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सेना युती झाली होती, परंतु नंतर झालेल्या विधानसभेच्या वेळी ही तुटली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. पुण्यात विधानसभेसाठी खडकवासला कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी हडपसर, पुणे कॉन्टोनमेंट, पर्वती, कसबा या 8 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयी झाले. भाजपाला 100% यश मिळालं खडकवासल्यातून भीमराव तापकीर, तर कोथरूडमधून मेधा कुलकर्णी, शिवसेनेतून विजय काळे, तर वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर, तर कॉन्टोनमेंटमधून दिलीप कांबळे, पर्वतीमधून माधुरीताई मिसाळ आणि कसब्यातून गिरीशजी बापट निवडून आले. भाजप शिवसेना युती झाल्यास पुण्यातील 8 तरी जागा सोडाव्या लागतील. किंबहुना त्यासाठी शिवसेना आग्रही राहील. शिवसेनेचे वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुकांपैकी जे प्रबळ इच्छुक असतील त्या 2 जागा शिवसेनेसाठी भाजपला सोडाव्या लागतील. त्या दृष्टीने कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि हडपसर हे मतदारसंघ चर्चेत आहेत. लोकसभेमध्ये युती करावी असं इथले पुणे शहराचे स्थानिक खासदार, पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी हे मत व्यक्त केलं होतं. परंतु जर युती झाली तर शिवसेना 2 जागा मागेल का आणि भारतीय जनता पार्टी त्या 2 जागा देईल का, ह्याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतं आहे. एकीकडे पुणे शहरातले मंत्री दिलीपजी कांबळे असतील, पालकमंत्री गिरीशजी बापट असतील. पुणे शहराकडे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आहे. पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीसारखा प्रोजेक्ट राबवला जातो आहे. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि सेना हा काय निर्णय घेईल ह्याच्यावरती खूप राजकीय विश्लेषक बोलतील. परंतु आत्ताच्या सद्यस्थितीला युती होईल एवढं तरी स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, पुणे. आज सकाळी एका युवकाने ह्या ब्रिजवर चढून, हा जो ब्रिज मागे माझे ब्रिज आहे, हा ब्रिजवर चढून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो मनोरुग्ण होता की काय होतं ह्याची चौकशी पोलीस करीत आहे. त्यांना कोर्टात हजर केलेलं आहे, परंतु अद्याप काय स्पष्ट झालेलं नाही की काय कारणामुळे त्याने इथे ब्रिजवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी तारापूर अग्निशमन दलाचे लोक आले आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांना खाली उतरवलं आणि त्याचा जीव वाचवलेला आहे. त्याचं नाव मोहम्मद तमन्ने म्हणून होता आणि तो समस्तीपूरचा राहणारा होता. सूत्राकडनं मिळालेली माहितीनुसार असं समजते की त्याच्या सासूवडीकडनं काहीतरी प्रताडित होता, त्यामुळे त्याने जीव देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळेवर पोलीस पोहोचले आणि त्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि त्याचा जीव वाचवण्यात आला. आशिष, MK News, बोईसर. मध्ये जो पुलावाचा 14 तारखेला जो हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर पूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीनंतर अतिशय धोकादायक प्रत्येक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. परंतु काल रात्री नाशिक CP ऑफिसला नाशिक CP साहेबांना अज्ञात व्यक्तीचे पत्र आले व बॉम्ब नाशिक रेल्वे स्टेशन देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट या ठिकाणी बॉम्ब ठेवून उडून देण्याची धमकी त्या पत्रामध्ये देण्यात आली होती. परंतु या धमकी दिल्यानंतर देवळाली कॅम्प तसंच रेल्वे स्टेशन या ठिकाणी अतिशय सुरक्षेची व्यवस्था कडक करण्यात आली होती. परंतु देवळाली कॅम्प मिलिटरी एरियात कॅन्टोनमेंटच्या एरियामध्ये एका कचराकुंडीमध्ये अज्ञात व्यक्तीने बॅग ठेवल्याने अतिशय खळबळजनक घटना घडली, खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं. परंतु या घटनेनंतर त्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड दाखल झाल्यानंतर त्या बॅगची स्कॅन करण्यात आले, श्वान पथकही आले होते. त्या श्वान पथकाने त्या बॅगचं सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे धोकादायक त्या बॅगमध्ये सापडले नसल्याने त्या बॅगमध्ये कपडे व काही
निजी नाम कामासाठी लागणाऱ्या वैयक्तिक कामासाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्या आहे. परंतु या नाशिकहून हा एक धोका टळलेला आहे. परंतु नाशिक हाय अलर्ट आहे असे त्या पत्रात कळवल्यामुळे नाशिकची पूर्ण कॅन्टोनमेंट तसेच आर्टिली सेंटर आणि नाशिक रेल्वे स्टेशनवर अतिशय कडेकोट बंदोबस्त करून पोलीस प्रशासनाने याची काळजी घेतली आहे. नाशिकहून अमोल जाधव, MKN न्यूज. लातूर जिल्ह्यातील सारसा येथील शेतकऱ्याने एका आत्महत्या केली होती. मुलीचं लग्न जवळ आलं होतं, मात्र बँक आणि सावकार कर्ज देत नसल्याची माहिती समोर आली आणि त्या व्यक्तीनं आत्महत्या केली. बँकेनं कर्ज दिल्यामुळे नसल्यामुळं लग्न कसं करावं हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता. या महिन्यात त्या मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीचं लग्न थाटात करण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं. आत्महत्येनंतर एका आधार संस्थेनं आणि गावकऱ्यांनी मिळून या मुलीचं लग्न थाटात लावून दिलं. जर शेतकरी असता तर त्या मुलीचं लग्न थाटातच गावकऱ्यांनी लावलं असतं तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया घरातील व्यक्तींनी व्यक्त केली. मात्र तरीही या कुटुंबाला कुठे ना कुठे गावातल्या लोकांनी आधार दिल्यानं एक आनंदाचं वातावरण त्या गावामध्ये निर्माण झालं होतं आणि त्या मुलीचा थाटातील संसार आता सुरुवात झालेला आहे. एकूणच अशा पद्धतीनं जर आत्महत्या करण्या अगोदरच मुलींचा विचार केला, गावकऱ्यांनी जर कुटुंबाचा विचार केला तर अशा आत्महत्या घडणार नाहीत. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारनं सुद्धा या कुटुंबाकडे दुर्लक्ष करता कामा नये. विष्णू बुर्गे, MKN न्यूज, लातूर. भारतीय लष्करामध्ये जवान असलेल्या पत्नीने आपल्या पतीला सीमेवरती पुन्हा जाऊ नये अशी गळ घातली, मात्र पती ऐकत नाही हे पाहून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीनाक्षी जेठवा असं आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे. या महिलेचं नाव मीनाक्षी जेठवा असं आहे, तर भूपेंद्रसिंह जेठवा असं त्या पतीचं नाव आहे. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंबालिया शहरामध्ये शनिवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मीनाक्षी या योगेश्वर नगरातील राहत्या घरामध्ये लष्कर जवान असलेल्या तिच्या पती भूपेंद्रसिंह जेठवा यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. हे दृश्य पाहून भूपेंद्रसिंह यांच्या पायाखालची जमीनच सरकली. भूपेंद्रसिंह यांनी जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे पोस्टिंग त्यांची झालेली होती. हे नुकतेच सुट्टीवरती आलेले होते. भूपेंद्रसिंह हे जम्मू काश्मीरमधील हिमवर्षावाशी सामना करून घरी परतले होते. त्यानंतर हिमवर्षावापासून वाचून घरी आलेल्या आपल्या पतीने पुन्हा लष्करामध्ये जाऊ नये अशी मीनाक्षी यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पतीला गळ घातली. त्यासाठी त्यांनी भूपेंद्र यांना अनेकदा विनवणी देखील केली, मात्र सुट्टी संपल्यानंतर आता आपल्याला ड्युटीवरती जावेच लागेल असे भूपेंद्रसिंह यांनी मीनाक्षी यांना सांगितलं होतं. यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर मीनाक्षी या सतत तणावामध्ये होत्या आणि त्या आपल्या पतीला वारंवार सांगत होत्या की लष्करामध्ये पुन्हा जाऊ नये. त्यामुळेच त्यांनी या तणावामधून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथे गेली 4 दिवसापासून अमरण उपोषणाला एक कुटुंब बसलेले आहे. त्यांचा आरोप असा आहे की आमचं घरकुल चोरीला गेलेलं आहे. तर आपल्यासोबत येथील कुटुंबातील सदस्य आहेत, तर नेमकं काय सांगाल? तुम्ही अमरण उपोषणाला बसलात तर नेमकं काय सांगाल याबाबत? माझं नाव महेश शंकर सूर्यवंशी. आम्ही गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे. तर आम्ही कुटुंबासहित 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे. माझं असं आहे की आमच्या मी कानगावचा रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायती दप्तरातून माझ्या दादरदेशी खालील नाव हटवण्यात आलेलं आहे आणि माझं घरकुल चोरीला गेलं आहे. अद्याप आमच्या कुटुंबाची फसवणूक झालेली आहे की आम्हाला कुठल्या प्रकारचा शासकीय योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे. माझं घरकुल पण हडप करण्यात आले आहे आणि आमच्या दारिद्र्याचे खाली क्रमांक 106 आहे. तर मी याच्या प्रतीक्षेत आहे की शासनाने मला न्याय द्यावा. की एक माझा असा मुद्दा आहे की मला घरकुल भेटलं पाहिजे, दुसरं म्हणजे माझ्या दारिद्र्यामध्ये नाव आलं पाहिजे आणि ज्या संबंधित शासकीय कर्मचारी सरपंच यांनी जो संगमताने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन मला न्याय मिळावा. नक्कीच, या कुटुंबाचा आरोप असा आहे की आमचं दारिद्र्य रेषेखालील नाव आणि घरकुल या ग्रामपंचायतीने गायब केलेलं आहे आणि या दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची मागणी हे कुटुंब करत आहेत. कॅमेरामॅन संजय सोनेंसह मी सुशांत जगताप, MKN न्यूज, दौंड.